कोरोना काळात स्वतःपेक्षा जनतेची काळजी घेत त्यांना सर्वोत्तपरी व सढळ हस्ते मदत करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात COVID-19 अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बसवराज लोहारे, आरोग्य अधिकारी श्री गोसावी आदी उपस्थित होते. मागील वर्षात संपूर्ण जगात COVID-19 अर्थात कोरोना या वैश्विक महामारीने थैमान घातले. या महामारीने संपूर्ण जगात परिस्थिती गंभीर केली. रोजंदारीवर जीवन असलेल्या अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन जाण्याबरोबरच दोन वेळेचे अन्न मिळणेही कठीण झाले होते. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन अर्थात मोफत अन्नछत्र उपलब्ध करून दिले आणि त्यामार्फत 150,000 अधिक नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर 110,000 अधिक नागरिकांना कोरडा अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकट काळात आधार देण्यात आला. 1,00,000 अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर, परगावी जाण्यासाठी सुविधा अशी अनेक प्रकारची मदत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यांनी या काळात केलेली मदत खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना आधार आणि समाजात प्रेरणा देणारी ठरली असून सतत सामाजिक बांधिलकी जपणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नमस्कार. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्व शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील कोरोनाच्या प्रतिबंधात्मक असलेल्या दोन्ही लसी देण्याचं काम अतिशय वेगानं सुरू आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करतो की 60 ज्यांचं वय आहे असे आपल्या परिवारातले, आपल्या संपर्कातले, आपल्या ओळखीचे जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी ही लस घेतली पाहिजे याच्यासाठी आग्रह धरा. ज्यांचं वय 45 जास्त आहे, 45-60 याच्यामध्ये आहे आणि त्यांना ब्लड प्रेशर किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आहेत की ज्या आजारांच्या मुळे त्यांनी ही लस घ्यावी असं शासनाचं मत आहे, अशा लोकांच्यासाठीचा हा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्या अंतर्गतच आज मला ही लस घेता आलेली आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो या लसीचा कोणताही असा दुष्परिणाम होत नाही. लस पूर्णपणानं सुरक्षित आहे आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की ही लस पूर्णपणानं भारतीय आहे जी जगातल्या 71 लोकं घेत आहेत तीच लस आपल्याला घ्यायची आहे. आपण लवकरात लवकर आपली स्वतःची नोंदणी करा आणि ही लस घ्या. धन्यवाद.